जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ बनवतोय आणि आजची सकाळ आहे आपली वैरडगडाच्या पायथ्याला. आज आहे संवर्धन मोहीम आणि संवर्धन मोहिमेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची उत्तर कोरेगाव विभागाची ही थोडीशी टीम घेऊन आपण गडावरती निघालेलो आहे. आपली जी नेहमीची पोर असतात ते आधीच काळरात्री गडावरती गेलेले आहेत, पण आपण सकाळी आता थोडीशी टीम घेऊन गडावर निघालेलो आहे. मित्रांनो, आपल्या उत्तर कोरेगाव विभागातून जी काही सगळी टीम आलेली आहे त्या सगळ्यांचीच पहिली मोहीम आहे. फक्त ही एकच अशी आहे की जी जवळपास किती तिसरी मोहीम असेल. आणि ह्याच्या आता बघा, सगळी टीम वर पोचलेली, पण हिच्यासाठी फक्त मागं थांबायला लागतं आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त हिनं मोहिमा केल्यात, पण तरी सुद्धा सगळ्यात मागं आहे. चल लवकर, चल 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 चल. चला, अशा तऱ्हेनं दोघींच्या बॅगा घेतल्या तो कुठं ह्या पळत्यात. आता आमची टीम जवळपास किल्ल्याच्या निम्म्यापर्यंत पोचली. आता काय माहीत, मोकळं चालून सुद्धा ह्या आता लवकर चालत्याल का नाही. तसं निम्म्या किल्ल्यापर्यंत नाही, पण जवळपास 40% किल्ला आमच्या पुढच्या टीमनं चढला आहे. आता या दोघींसाठी मागं थांबलो होतो. हाय, आमचा भव्य असा नावाप्रमाणे विराट असा वैरटगड. आम्ही एवढी सगळी मागे थांबलेलो आहे आणि अर्धी जनता आमची पुढे गेलेली दिसत असेल तर बघू शकता ती बघा तिकडे. आणि आम्ही मागे थांबलो होते फक्त ह्या दोघींमुळे, एक आणि दोन. आणि ते तुम्ही ध्येय बघू शकता, इकडनं तुम्हाला बुरुज दिसेल. हा हितन बा, कुठं जायचं अजून? हा रोड सरळ गेलेला आहे हितन, हित आणि तिथनं पुन्हा हित जायचंय. बरोबर बुरुज दिसलेला आहे. तर जवळपास खालून दिसतंय वैरटगडावरून व्याजवाडीचं गाव. त्या व्याजवाडीपासून हित पाव तर जवळपास अर्ध्या तासात आम्ही चढलेलो आहे. आता हितनं तिथं पचाय, आता ऊन वाढतंय त्यामुळं कमीत कमी पाऊन तास लागणार. आता ह्या दोघींच्या वे की ह्या दोघी किती चालतात, नाहीतर मग अजून लेट होणार आहे. एकदम खडी चढा नसल्यामुळं, अवघड चढा नसल्यामुळं आधीच वेळ लागतो आहे. चला तर निघूयात. चला, हितच दोन आहेत. किल्ल्याच्या डाव्या बाजूला जी पाण्याची टाकी आहेत त्या टाक्यातनं आपल्याला पाणी घ्यायचं होतं वरती नाश्ता बनवण्यासाठी. ते पाणी चांगलं आहे, ती टाका आधी साफ केलेलं आहेत, पिण्यासारखं पाणी. ती पाणी आणाय गेलो तर तिथं वरती 2-3 आगी होती आणि ज्या टाक्यातलं पाणी घ्यायचं होतं त्या टाक्यात सुद्धा बऱ्याच माशा होत्या. एक माशी तर माझ्या एकदम जवळ हितनं अशी गेली. मग अशा टायमिंगला जास्त बोलायचं नाही, गपचूप तिथनं निघून यायचं, नाहीतर मग उठलं तर ती चावणार आणि कालवा केलं तर नक्कीच चावतं आहे. त्यामुळं गपचूप एका टाक्यातलं हळूच पाणी घेतलं आणि आता निघालो आहे वरती. ही टाकी होती डाव्या बाजूला, आता हिथं उजव्या बाजूला आपल्याला काही पायऱ्या दिसतील, त्या पायऱ्यानं आपल्याला गडाच्या वरती जायचं आहे. आपलं काम गडाच्या वरती आहे. काल रात्री आपले आलेले दुर्ग संवर्धन करणारे मावळे, त्यांनी सकाळीच इथं काम चालू केलेलं आहे. आता आम्हाला पोचायला झाला आहे लेट, तर थोडंसं नाश्त्याचं साहित्य ते आता बाजूला ठेवून पुढचं नियोजन करून आता कामाला सुरुवात करायची. काय आणू? हां, जाऊन द्या जाऊन द्या, खुरी तिकडे जाऊन द्या. आलोच, चला सगळं घ्या. हीच पाण्याचं टाक आहे जी साफ करायचं आहे. तिकडं ती माती काढतात आपल्याला इथला गाळ आणि ते पाणी काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं 9 वाजत आलेत आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उत्तर कोरेगावची टीम आलेली आहे कामाला. नाश्त्यानंतर यांना सांगितलं होतं की घरी काय नाश्ता करत बसू नका, इथं येऊन नाश्ता करू, पण आता पहिलं काम आणि मग थोड्या वेळानं नाश्ता, तर करायची का सुरुवात? आवाज आहे नाही.
कटाळा आहे का? कटाळा आहे का? हे असलं चाललंय इथं थांबून, आम्ही तिकडं काम करतोय. हो तर मित्रांनो, या पोरींना इथं जळण गोळा केलंय, चूल बनवली, पोह्याची तयारी चालली. पण आता असं लक्षात आलंय की मी कांदा आणायला विसरलोय आणि मिरच्या बी नाहीत आणल्या. तर तिकडं हळद आणली, हा आणले, हा ती बी आणले. फक्त कसं आहे, तिकडं माणसांना माहीत नाही की मी कांदा मिरच्या विसरलोय. तुम्ही तसंच बनवा, खाताना चांगलंच लागतं. पडलं काय डोक्यावर, मग आता करायचं काय? मिरच्याशिवाय चांगलं लागत नाही, कांद्याशिवाय चांगले लागणार नाही. हे तर मुख्य मी राहिली होती, त्यांची चटणी इथं राहिली. कसं करताय तुम्ही? आता करू काय, मित्रांनो, तळ्यातलं पाणी काढण्यासाठी काल रात्री जी इंजिन आणलं होतं, जो पंप आणलेला, तो पंप अजून बी चालू आहे. थोडं थोडं पाणी काढायचं चाललेलं आहे. पण जी पाणी राहील ती आता पुन्हा बादलीनं काढायचं आहे, बादली आणि गमल्याने. तिकडं माती व्हायचं काम चालू आहे, तिकडे एक पंपानं पाणी काढतायत. बरं, ती बिना कांद्याचं मिरच्याचं कसं लागतात पोहे? जोरात कसं लागतात पोहे? एक नंबर. आता तुम्ही जर म्हणावल्यात खरं सांगतो, शाळेतल्या बातावानी लागतात. अध्यक्ष, पोहे चांगले झालेत का? नक्की म्हणजे जमल्या त्यांना, है ना सुशांत दादा? मित्रांनो, नाश्त्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची. तिथली थोडी राहिलेली माती ती आता काढायचं काम चालू आहे. आणि आता काम चालू होणार आहे ह्या भागाचं. इथं जी पाणी आहे, जो चिखल आहे, तो सगळा आपल्याला इथनं बाहेर काढायचा आहे आणि इकडं वरती टाकायचा आहे. तर चला कामाला सुरुवात करूयात. शुभम शिंदे आपलं काय इकडं बघा, पत्रा पाया खाली पत्रा, याच्यासाठी गमबूट पाहिजे होता. अरे परत्या येतो का माझ्यासोबत? दोघं गप्पा मारतो.
कमी पड तोडून तयार तर मित्रांनो, एक वाजत आलाय. आजचं काम इथं संपलं. काम नाही संपलं, पण आजची मोहीम संपली. आता इकडं बघताय, तिथली माती काढली होती. पुन्हा इकडचं जे दुसरं टाक आहे, त्या टाक्यातला कमीत कमी 30% नाही 40% तरी गाळ काढलाय. अजून 60% राहिलाय. पण आजची मोहीम इथंच संपते. आता कसं आहे की एकदा का खाली उतरलं, कामाला सुरुवात झाली की आता बघताय हे असं भरलोय. सारखा सारखा फोनला हात लावता येत नाही, त्यामुळे काय सारखं व्हिडिओ काढता येत नाहीत. आता काम झालंय, सगळी भांडी धुवायची आणि आता खाली निघायचंय. तर बाकीचं राहिलेलं काम हे पुढच्या मोहिमेत होईल. जावा का पुढची मोहीम लागेल तवा. अरे लई चांगलं आहे पाणी, जरा ओत वरण असं. तर मित्रांनो, वेळ झाली आता किल्ला उतरायची. आम्ही सर्वजण किल्ला उतरतोय. जे काय साहित्य आहे ते धुवूनवरती ठेवलं, जे काय खाली घ्यायचं आहे ते खाली घेऊन निघालोय. सगळी जण खाली उतरत आहेत आणि आम्ही काही जण आहे जे मागे राहिलोय. तर आता भेटूयात किल्ला उतरल्यावरती. चला तर मग, लेट झालाय, निघायचं आहे. तर कशी वाटली मित्रांनो मोहीम आजची, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय शिवराय.